सर्वप्रथम मी आपल्या इकडे धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला ह्या कार्यक्रमामध्ये बोलवलं आणि मला वाटतं की आपण ज्या गोष्टीला राजकारण म्हणतो आहे त्याला कुठेतरी तुम्हाला समाजकारण म्हणायचं आहे असं मला वाटतं कारण राजकारणात मी सहभाग घेतला आहे असातला विषय नाही नक्कीच समाजकारणात मी सहभाग घेतलेला आहे आणि माझे आजोबा असो माझे वडील असो माझी आजी असो माझे काका असो यांना सर्वांना मी समाजकारण करताना पाहिलेलं आहे त्यामुळे कुठेतरी समाजकारण समाजकारण करण्याची आवड ही माझ्यामध्ये पहिल्यापासूनच आहे आणि त्या पद्धतीने मी आता समाजकारणात सहभाग नोंदवतो कन्नड तालुक्यात मला वाटतं की फार माझ्या आजोबांच्या काळांपासून खूप काम झालेलं आहे आणि आजही तुम्ही कन्नड तालुक्यात गेले तर कन्नड तालुका हा औरंगाबाद जिल्ह्यात सगळ्यात वेगळा तालुका आहे असं तुम्हाला लगेच लक्षात येईल त्यामुळे कन्नड तालुका हा खरंच जवळचा आणि घरातला असा विषय आहे त्याच्यात काय असं मी म्हणणार नाही की फक्त राजकारणासाठी आम्ही तिकडे आहे या कन्नड तालुक्यानी माझ्या वडिलांना माझ्या आजोबांना माझ्या आजींना फार वर्षांपासून सांभाळलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मला पण ते सांभाळत आहे त्यामुळे कन्नड तालुका हा काय राजकारणाचा भाग नाही हा माझा घरचा भाग आहे त्यामुळे कन्नड तालुक्याचा विकास हा मला वाटतं की सगळ्यात अहम मुद्दा माझ्यासाठी आहे नाही तशी काय अपेक्षा घरातून नव्हती परंतु माझ्या वडिलांनी पहिल्यापासूनच मला इंडिपेंडन्स दिला आहे आणि मला वाटतं त्यामुळेच आज मी तुमच्यासोबत बोलू शकतो नाहीतर इंडिपेंडन्स जर मला नसता तर मी एका खोलीत बसून चुपचाप काहीतरी अभ्यास करत बसलो असतो परंतु त्यांनी मला इंडिपेंडन्स दिला त्यामुळे आज माझ्यात हिंमत आहे की मी समोर येऊन बोलू शकतो त्यामुळे असं काय घरातून मला सांगितलं गेलेलं नाहीये की तू राजकारणात उतर किंवा समाजकारणात उतर परंतु एक आवड मला पहिल्यापासून आहे की लोकांपर्यंत आपण कसं पोचू शकतो संपर्क कसा वाढवू शकतो आणि लोकांची मदत कशी करू शकतो त्यामुळे त्या अनुषंगाने आता समाजकारणात मी जाहीरपणे माझा सहभाग नोंदवतो नाही मी तुम्हाला जसं सांगितलं की राजकारणात तसा काय मला इंटरेस्ट असं मी म्हणणार नाही परंतु हे जे निवडणुकी असतात हे निवडणुकी टाईम टू टाईम चालू राहतात त्यामुळे फक्त निवडणूक आल्यावरती आपण पार्टिसिपेट करायचं आणि निवडणूक संपल्यानंतर आपण पळून जायचं असातला विषय मला शिकवलेला नाही आहे कसं आहे माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना शिकवलेलं आहे आणि तेच माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे त्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये एक जेनेटिकल गोष्ट आहे की लोकांसाठी काम करायचं त्यामुळे हे निवडणुकी तर होत राहील परंतु ज्याही पद्धतीने लोकांसाठी काम करता येईल त्या पद्धतीने मी काम करेल मी सध्या इलेवन्थमध्ये आहे आणि पुणेच्या सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन झालेलं आहे खरं तर हे लॉकडाऊनच्या काळात कोविडमुळे ते ॲडमिशन प्रोसेस पुढे ढकलल्या गेली आणि त्यानंतर जे आपलं रिझर्वेशनचा मुद्दा होता त्याच्यामुळे ही दोन महिने जी प्रोसेस होती ॲडमिशनची ती पुढे ढकलल्या गेली त्यामुळे आता सध्या मी इलेवन्थमध्ये आहे आणि सिम्बॉयसिस जेव्हा सुरू होईल इन्स्टिट्यूशन तेव्हा मी माझं स्टडीज कंटिन्यू करणार आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं राजकारणात प्रवेश नाही आहे समाजकारणात प्रवेश आहे त्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं ज्याही पद्धतीने मला लोकांची मदत करता येईल लोकांपर्यंत पोहोचता येईल त्या पद्धतीने मी काम करेल नाही राजकीय तसं त्यांना पण काही जास्त इंटरेस्ट नाहीये आता खरं तर जेव्हा इलेक्शन होऊन जाते आणि इलेक्शन मध्ये कोणत्या पुढारीचा पराभव होतो त्यानंतर तो, त्यान तो तसं सहसा जास्त सहभाग नोंदवत नाही परंतु आपण बघितलं असेल की लोकसभाची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली हे निवडणूक झाल्यानंतरही माझे वडील समाजकारणात कंटिन्युअसली सहभागी होते त्यामुळे कुठेतरी ही गोष्ट लक्षात मला वाटतं आपल्या सर्वांना येईलच की कसं लोकांसाठी आपण काही करू शकतो त्याच्यासाठी त्यांची धडपड असते आणि जसं तुम्ही म्हटले की ते रोकटोक भूमिका घेत राहता मला वाटतं की ते अत्यंत बरोबर आहे आणि लोकांसाठी उभं राहणारा जर माणूस आपल्या सर्वांमध्ये आहे तर मला वाटतं ती आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि त्याच्या त्या गोष्टीमुळे कुठेतरी नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल असा भाग नाही जे काय रोकटोक भूमिका त्यांनी घेतली ते लोकांसाठी घेतले आणि लोकांना त्याचा फायदा सुद्धा झाला मग ती कोणतीही भूमिका असावा तिथे अनेक भूमिका त्यांनी घेतलेल्या आहे त्यामुळे आपल्याला आप पण माहिती आहे की तसा लोकांना किती फायदा होतो त्यांच्या भूमिका घेतल्याने त्यामुळे कुठेतरी त्यांची रोकटोक भूमिका मला प्रॉब्लेम आहे अडचण आहे असं बिलकुल नाही मलाच नाही तर सर्वसामान्य जनता आहे जनतेला ही कुठेच प्रॉब्लेम नाही आहे कारण की शेवटी जेव्हा ही रोकटोक भूमिका ते घेतात अंतमध्ये एंडिंगला ह्याचा जो फायदा असतो तो लोकांना होतो नाही जो पक्ष मला समाजकारण करायला मदत करेल त्या पक्षासोबत मी नक्कीच जोडेल आणि जो मला प्रमोट करेल लोकांपर्यंत पोचायसाठी आणि लोकांना मदत करायसाठी आता कसं आहे अनेक पक्ष आहे परंतु मी नाव घेत नाही पण काही काही पक्ष असे आहे की जे फक्त राजकारणात इंटरेस्टेड असतात त्यामुळे राजकारणाशी रिलेटेड पक्ष घेण्यापेक्षा असा कोणता तरी पक्ष जो लोकांची भूमिका घेतो आणि लोकांसाठी काम करतो असा पक्ष मी नक्कीच निवडेल असं मला वाटतं नाही लोकांचा जो हा एक विजन असतो बघायचा तो, तो खरं तर बरोबर आहे कारण की माणूस जर शिक्षित नसला तर बरोबर रिप्रेझेंटेशन तो देऊ शकत नाही मग तो तालुकाचा विषय असो हो किंवा जिल्ह्याचा विषय असो हो। okay. जेव्हाही तुम्ही विधानसभेत किंवा लोकसभेत जाता तेव्हा तुम्ही एकटं म्हणून जात नाही तुम्ही तुमच्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला रिप्रेझेंट करतात त्यामुळे जी लोकांची भूमिका असते की उच्च शिक्षित माणूस पाहिजे किंवा कमीत कमी असा माणूस पाहिजे ज्याला कॉमन सेन्स आहे ती भूमिका मला वाटतं एकदम बरोबर आहे त्याच्यात काहीही चुकीचं आहे असं मला वाटत वाट। नाही नाही दोन्हीही घराने खूप मोठे आहे आणि माझे जे वडिलांचे वडील आहे रायबानजी जाधव साहेब त्यांच्याकडून मी खूप काही गोष्टी शिकलेलो आहे तसंच माझ्या आईंचे जे वडील आहे रावसाहेबजी दानवे साहेब त्यांच्याकडूनही खूप गोष्टी मी शिकलेलो आहे त्यामुळे नातू तर मी दोघांचा आहे आणि दोघांकडून शिकून इथून पुढे मी जे काही समाजकारण करणार आहे ते यापुढे करणार आहे नाही जसं मी तुम्हाला पहिलेच म्हंटल की निवडणुकी हे चालूच राहतात त्यामुळे त्या त्या उगीच आपण निवडणुकीत काय करणार आहे आणि पाच वर्षानंतर काय होईल आणि दहा वर्षानंतर काय होईल याच्यावरती विचार केल्यापेक्षा जर लोकांचे जे मुद्दे आहेत जे माझे वडील नेहमीच घेत राहतात मग तो जन आरोग्य योजनेचा असाव किंवा आणेवारीचा असो किंवा पीक कर्जाचा असावं शेतकऱ्यांचे हो। जे काही प्रश्न आहे असे प्रश्न आपण ऍड्रेस करून त्यांच्यावरती जर चर्चा केली तर मला वाटतं की ते जास्त बेनिफिशियल राहील नाही सगळ्यात पहिले मी आपल्याला हे सांगू इच्छितो की किशोरला जर तुम्ही आले तर तुम्ही बघाल की सगळीकडेच खूप छान शेती आहे आणि माझ्या आजोबांनी धरण बांधलेलं आहे त्या धरणामुळे सगळेच जे गावकरी आहेत त्यांना चांगली शेती करता येते परंतु धरण असल्यावरही पाण्याची अडचण खूप किशोरमध्ये जे सगळे गावकरी आहेत त्यांना येते तर कुठेतरी मला वाटतं की जर आपल्याकडे धरण आहे तर मग पाण्याची अडचण नाही यायला पाहिजे तर कुठेतरी गावामध्ये रिसोर्सेस आहे पण नियोजन नाही आहे नियोजन त्यामुळे कुठेतरी नियोजन कसं बसवता येईल आणि त्या अनुषंगाने कसं काम करता येईल ह्याच्यासाठीच ग्रामपंचायतमध्ये खरं तर मी पॅनल टाकलेलं आहे आणि नक्कीच पिशोर हा जे जे गाव आहे ते गाव खूप मोठं आहे आणि तालुका त्याला घोषित करायचा जो विषय आहे त्या विषयात नक्कीच मी पुढे चलून लक्ष घालेल पण मला वाटतं बेसिक लेवलवरती पहिले लोकांना जे प्रॉब्लेम्स येत आहे ते आपण सॉल्व्ह करायला पाहिजे आपण उगीच कोणाचं नाव काय करायचं आणि कोणाला तालुका करायचं त्याच्यात जर जास्त लक्ष घातलं तर मग लोकांच्या अडचणी मागेच राहतील आणि राजकारण हे पुढे निघून जाईल त्यामुळे तशा काय विषयात मी सध्या तरी इंटरेस्ट घेत नाही आहे कारण की सध्या मला माझ्या लोकांच्या अडचणी महत्वाच्या आहे नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की एक पाण्याचा प्रश्न आहे दुसरं आणवारीचा एक मुद्दा आहे जो माझ्या वडिलांनी उचलला तर आणवारीचा विषय मी तुम्हाला एक दोन मिनिटात सांगतो असं कन्नड तालुक्यामध्ये फक्त किशोरमध्येच नाही तर तालुक्यामध्ये ता तालुक्या आज अशी स्थिती आहे की प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे अतिवृष्टीमुळे सगळे पीक खराब झालेलं आहे आणि असं असताना सुद्धा दुष्काळच्या यादीत कन्नड तालुक्याचं नाव आलं नाही आणि त्यामुळे पीक विमा मिळाला नाही पंचनामे झाले नाही त्यामुळे शेतकरी जे सगळे आहेत ते सगळे आता परेशान झाले आहे की बाबा आपण नेमकी आता काय करायचं त्याच्यात आणेवारी जी असते तर ती आणेवारी पन्नास टक्केच्या वरती डिक्लेअर झाली पन्नास टक्क्याच्या वरती डिक्लेअर झाली त्यामुळे मग पैसे आपल्याला मिळणार नाही मग आपण कसं करायचं पुढे जर पिकं लावायचे तर मग त्याच्यासाठी पैसे कुठून आणायचे अशी अडचण शेतकऱ्यांच्या समोर आली तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की अरे आनेवारी ही पन्नास टक्केच्या वरती तुम्ही कशी लावतात काय टेक्निकल इश्यू आहे मला त्याच्यात लक्ष घालू द्या आणि लक्ष घालून त्यांनी पन्नास टक्केच्या खाली आणेवारी लावून घेतली आता कन्नड तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे पीक विमा थ्रू आणि एवढंच नाही तर त्याचा अजून एक असा विषय आहे की जर आणेवारी पन्नासच्या खाली लागली तर तीन महिने तुम्ही शेतकऱ्यांचं विजेचं कनेक्शन कापू शकत नाही मी मागे पत्रकार परिषदेत कन्नडला जी घेतली होती तिकडे सांगितलं की वीज महामंडळ जे आपलं आहे त्यांनी जर कुठेही अशी काही हालचाल केली आणि नॉन पेमेंट ऑफ बिल्स ह्या मुद्द्यावरती जर त्यांनी विजेचं कनेक्शन कापलं तर हे चुकीचं आहे आणि त्यांच्यावरती कारवाई होईल अशी मी त्या ठिकाणी काही ना काहीतरी सोय करेल कारण की हा लॉ आहे आणि लॉ असं सांगतो की जर आणनेवारी पन्नासच्या खाली लागली आहे तर तुम्ही तीन महिने विजेचं कनेक्शन ऑन द इश्यू ऑफ नॉन पेमेंट ऑफ बिल कापू शकत नाही त्यामुळे आणेवारीचा हा एक मुद्दा आहे त्यासोबतच डी पी जे असतं ट्रान्सफॉर्मर्स शेतीमध्ये असतात ते ट्रान्सफॉर्मर्स जर जळाले तर अकॉर्डिंग टू अ लॉ तुम्हाला तु ट्वेंटी फोर आवर्समध्ये ते ट्रान्सफॉर्मर बदलून मिळतं दुर्दैवाने ही गोष्ट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेली नाही आहे आणि ग्रामीण भागात पेक्षा मला वाटतं की भरपूर आमदार लोकांना ही गोष्ट माहीत नाही आहे तर हे खूपच कुठेतरी निराशजनक आहे परंतु हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर येत राहतो शेतकऱ्यांसमोर येत राहतो डीपी जेव्हा जळते तेव्हा मग काय करायचं हे शेतकऱ्यांना कळत नाही परंतु कुठेतरी मला वाटतं ही गोष्ट मला माहिती आहे त्याचा मी लोकांपर्यंत फायदा पोचवू शकतो मग अनिवार्यचा विषय असाव डीपीचा विषय असाव पाण्याचा जसं मी तुम्हाला सांगितलं की नियोजन नाही आहे तो विषय असाव रस्त्यांचा विषय असाव असे कित्येक मुद्दे ग्रामपंचायतमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि त्यामुळेच ग्रामपंचायत लढवायचं मी ठरवलेलं आहे नाही मी तुम्हाला जसं सांगितलं की जे काय करतोय लोकांसाठी करतोय आणि निवडणुकीत जेव्हा तुम्ही उभं राहता तेव्हा तुम्ही कोणाच्या विरुद्ध उभं राहत नाही तुम्ही लोकांसाठी उभं राहतात त्यामुळे कोणाच्या विरुद्ध कोणाला बघून मी पॅनल टाकलं असा विषय नाही आहे लोकांना अडचणी होत्या आणि मला कुठेतरी वाटलं की मी लोकांची मदत करू शकतो त्यामुळे मी पॅनल उभं केलं आणि जो तुम्ही विषय म्हटला की सगळीकडेच त्याची चर्चा होतीय त्याच्याबद्दल मी पहिलेही एक विधान केलेलं आताही तेच करेल की आपण ज्या कंट्रीत राहतो ती कंट्री एक डेमोक्रेसी आहे आणि डेमोक्रेसी असल्यामुळे कॉन्स्टिट्यूशन दर माणसाला हक्क देतो मग ते उभं राहण्याचा असाव किंवा एक्स वाय झेड काहीही करण्याचा असाव आणि तो हक्क जर कोणी बजावत असेल त्याची अंमलबजावणी करत असेल तर त्यात काहीच चुकीचं मला तिकडे दिसत नाही